नमस्कार मित्रांनो अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाबद्दल एक छोटीशी अपडेट समोर येत आहे ते आपण पाहूया पण व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सोबतची बेल आयकॉन पण प्रेस करा बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाचा आणि गोपीनाथ मुंडे सरांचा स्वप्न म्हणजे अहमदनगर बीड परळी रेल्वे प्रोजेक्ट या रेल्वे प्रोजेक्टबद्दल विकासाचं एक पाऊल पुढे पडताना दिसत आहे ते म्हणजे सोलापूरवाडी ते आष्टीपर्यंत या एकतीस किलोमीटर रेल्वे मार्गावर अखेर रेल्वे धावली ही ट्रेन अहमदनगर येथून निघून पुढे सोलापूरवाडीवरून आष्टी येथे पोहोचली आणि आष्टी रेल्वे स्टेशनमध्ये जमलेल्या नागरिकांनी जल्लोष व्यक्त केला कारण सध्या एस टीचा संप सुरू आहे एस टी मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि काही इशूज सॉल्व्ह होणे बाकी आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये बीडच्या नागरिकांनी कसा प्रवास केला ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे बट आता आष्टीपर्यंत एकशे वीस ते एकशे चाळीस किलोमीटर प्रति तासच्या वेगाने रेल्वे धावली आष्टीपर्यंत सी आर एस इन्स्पेक्शन कंप्लीट झालेलं आहे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून हे इन्स्पेक्शन केलं जातं नवीन जो रेल्वे ट्रॅक आहे त्यामध्ये काही टेक्निकल इशू तर नाही ना हा ट्रॅक कम्प्लीट सेफ आहे ना तर या सर्व बाबी लक्षात घेऊन रेल्वे अधिकारी फायनल अप्रुव्हल देतात त्यानंतरच हा रेल्वे मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जातो आता लवकरात लवकर अहमदनगर ते आष्टी डेमू ट्रेन स्टार्ट करायला पाहिजे जनतेला रेल्वेने जाता येईल आणि प्रवाशांना फायदा होईल सध्या परभणी परळी विकाराबाद या रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण सुरू आहे मनमाड अहमदनगर दौंड ही रेल्वे लाईन ऑलरेडी इलेक्ट्रिफाईड आहे आणि या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण सुरू आहे तर अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावर डिझेल इंजिनने रेल्वे चालवणे यामध्ये काही अर्थ नाही म्हणून या रेल्वे लाईनचा कन्स्ट्रक्शन सुरू असतानाच इलेक्ट्रिफिकेशन करायला पाहिजे कारण सध्या अहमदनगर ते आष्टीपर्यंत टोटल सहा स्टेशन्स आहेत आता या प्रत्येक स्टेशनचा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक पोल्स उभे करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर छिद्रे पाडणे हे खूप छोटी गोष्ट आहे जर हे न्यू स्टेशन बांधत असतानाच पोल्स इन्स्टॉल केले असते तर वर्कर लोकांचा टाईम आणि मुख्य म्हणजे मेहनत वाचली असती आणि थोडंफार पैसेही वाचले असते जर आधीच इलेक्ट्रिफिकेशन सुरू केलं असतं तर आता वेगळं इलेक्ट्रिफिकेशन सी आर एस इन्स्पेक्शन करण्याची गरज पडली नसती आता निदान आष्टी ते पुढे बीड परळीपर्यंत लगेच इलेक्ट्रिफिकेशन सुरू करायला पाहिजे अहमदनगर बीड परळी रेल्वे प्रोजेक्ट हा दोन हजार पंधरामध्ये स्टार्ट झाला या टोटल सात वर्षामध्ये दोनशे एकसष्ट किलोमीटरपैकी फक्त सहासष्ट किलोमीटर रेल्वेमार्ग पूर्ण झालेला आहे बट काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं अष्टी ते परळी हे राहिलेलं रेल्वेमार्ग विद्युतीकरणासोबत लवकरात लवकर कम्प्लीट करायला पाहिजे तर ही एक छोटीशी अपडेट आणि माहिती अहमदनगर बीड परळी रेल्वे प्रोजेक्टबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद